आधी हार घाला सगळ्यांना, मग उभारून बसतो आधी. हा विठ्ठलाच्या पदपर्शनं पावन झालेल्या पंढरीनगरीमध्ये संत नामदेव महाराजांच्या या समाधीस्थळासमोर काल झालेल्या आळंदी प्रस्थानच्या वारकऱ्यावर जो बेछूट लाठीमार या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं करून आणलेला आहे, किंवा तिथल्या पोलिसांनी जो बेछूट लाठीमार केलेला आहे, त्याचा ह्या ठिकाणी निषेध करण्यासाठी संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थानासमोर आज या ठिकाणी या पंढरीनगरीमध्ये आज वारकऱ्याचा सन्मान म्हणून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं आज या ठिकाणी पंढरीनगरीत येणाऱ्या वारकऱ्यांचं आम्ही या ठिकाणी पूजा करून, पाय धुवून, त्यांचा सन्मान करून विठुरायाच्या जयघोषामध्ये आज ह्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वतीने ह्या ठिकाणी केलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या वारकऱ्यावर प्रशासनानं नियोजन करणं काळाची गरज होती, परंतु वारी गेली कित्येक दिवसांची परंपरा आहे आणि ही परंपरा आज काय नाही, हजारो वर्षाची ही परंपरा आहे आणि या ठिकाणी प्रशासन खऱ्या अर्थानं निष्क्रिय ठरले. वारकऱ्यांच्या सुखसुविधा म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. ज्या वारकऱ्यांनी मंदिरात प्रवेश करत असताना माऊलींच्या दर्शनाची ओढ असणारा वारकरी ज्यावेळेस आतमध्ये चालला, त्यावेळेस पोलीस प्रशासनाने ह्या ठिकाणी वारकऱ्यांची सालाबादप्रमाणे दखल घेणं गरजेचं असताना त्या ठिकाणी आळंदीमध्ये बेछूट जो लाठीमार पोलिसांना वारकऱ्यांना सहन करावा यासाठी या ठिकाणी आम्ही निषेध नोंद करत आहे. त्याच पद्धतीनं वारकऱ्याचा सन्मान ह्या ठिकाणी करत आहे. गेले की वारीत आतापर्यंत कधीही गालबोट लागलेलं नाही, परंतु हे निष्क्रिय सरकार, मिंदे आणि फडणवीसचं सरकार ह्या ठिकाणी बरखास्त करावं यांनी नैतिक जबाबदारी देऊन या ठिकाणी शिंदेने आणि फडणवीसने मिंदे गटाने राजीनामा द्यावा अशी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मी विनंती करत आहे. या हिंदुत्वादी विचाराचे सरकार म्हणून हे शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर आलं, पण खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेलं हे दलभद्री सरकार कशा पद्धतीनं वारकऱ्यांवर लाठीचार करण्याचा सल्ला देतं हे काल आळंदीमध्ये झालेल्या घटनेतून समस्त महाराष्ट्राला नाही तर देशाला कळून चुकलेलं आहे. खऱ्या अर्थानं ज्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्या घटनेचा मी महाविकास आघाडीच्या वतीनं खरं तर निषेध व्यक्त करतो आणि आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं ज्या पंढरपूरमध्ये तुरायाच्या ओढीनं जो वारकरी भाविक भक्त मोठ्या सगळे आपली दुःख संकट बाजूला ठेवून हा वारकरी ज्या
ज्या पद्धतीनं पंढरीच्या दिशेला येत असताना ज्या पद्धतीनं या शिंदे फडणवीस सरकारने आदेश दिला आणि या वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला त्या निषेधार्थ म्हणून या वारकऱ्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने सरकारला करायला पाहिजे होता, पण कुठलाही सन्मान न करता खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी सरकार या वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून एक आवाहन करतो, जोपर्यंत मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेब जोपर्यंत माफी मागत आहे या तमाम वारकऱ्यांचा, तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार मुख्यमंत्र्यांना महापूजेला येऊ देणार नाही. एवढंच मी आपल्याला या माध्यमातून सांगतो.